तर नमस्कार मित्रांनो, आपण देवडे पंढरपूर गावात आलोय, पण गट काढून घरी गेल्यानंतर फक्त गटाव समाधान मानणारी माणसं आहे ती, कारण सेमीला बैल पुरत नाही. तर नाव सांगा तुमचं. माझं नाव अभिषेक ज्ञानेश्वर बंडकर राहणार देवडे. बर, कुठं आणला बैल? इथन शेवत्यात घेतला. किती घेतला? ही खरेदी किंमत 15,000. 15,000 घेतलं त्यावेळेस? त्यावेळेस. किती मैदान झाली आतापर्यंत? आता मैदान 7-8 झाली. दहा झाली का? काय प्रत्येक मैदानात गट पास करून घरी? प्रत्येक मैदान गट पास जाताना काय ठरवून काय जाता की आज आपल्याला सेमी काढायचा का काय? सेमीच काढायला ठरवून जातो. गट तर प्रत्येक मैदान करतो, सेमी काढायला ठरवून. काय अडचण ते? काय बैलच पुरत नाही, पहिलाच होत नाही असा विषय. काय अडचण ते? एक तर आमची आता पत्र गाडी गट असेल मधन नाही. बर, कडनच मग गट काढते. कडन सेम गट कडन काढते. मग सेमीला काय अडचण येते? सेमीला काय बैलच पुरत? आम्ही पहिल्या 4 महिन्या सुट्टीतच गणली. सुट्टीतच गण सुरुवातीला? सुरुवातीला पहिल्या चालू. शिकत शिकत काय काय वाटतं तुम्हाला काय होईल? पहिलं चांगलं मिळत तर बैल गाडी ठेवत नाही कोणा. पहिलं चांगलं जर भेटलं तर बैलगाडी असलं मग गाडी म्हणजे बैलगाडी ओपन पोहोचू जास्त. कुठल्या खांदी पोहते? दोन्ही खांदी पब्लिक. दोन्ही खांदी पब्लिक डावी बरं. आता गटाला आता तुम्ही गट काढून येतात बरोबर? कंटिन्यू कंटिन्यू. आता गटाला एका दिवशी गटाला मार खातो आपण, त्यावेळेस काय वाटतं? त्यावेळेस आता काय खाल्ला म्हणा मार बैल पुरला नाही म्हणून. आणि सेमीला ज्यावेळेस गट पास करून आल्यानंतर काय वाटत नाही एवढं? म्हणजे जाऊ द्या रोज रोज रोजच काय गाणं. आता कसं आहे, मैदान खेळतो सेमी काढाय, गट तर काय निघतोच विषय. तुमचा नंबर सांगा जरा. माझा नंबर आहे 95-29-91-35-45. मित्रांनो बघू शकता बैल खूप छान आहे, आणि आपण नंबर ह्यासाठी दिलाय, मुलाखत ह्यासाठी घेतली. बैल खूप छान पळतोय, कुठं गट काढतोय म्हणजे सेमी पण एका दिवशी त्या म्हणजे बैल पुरला तर सेमी सुद्धा काढू शकतो. बिनजोड 4-5 झाले, त्या 1 हरली. बिनजोड केल्या? बिनजोडचं गुलाल झाले. म्हणजे गुलाल करून घेतलं? बिनजोडचं तरी गुलाब करून घेतलं. घेतलं घेतलं. एका मैदानाला खर्च किती येतो? खर्च काय खर्च सांगायच नाही. वायदे वायदेन गेलं तर मग काय विषयच नाही. असं पाय एक एक मैदान केलं वायदेन दिलं 15,000 रुपये झालं. 15,000 काय झालं तिथं? तिथं काय गट निघला सेमीला मार असं तिथं त्यावेळेस तरी पण कडन सेमीला कडन कड तिकड झाली. मधनं पळायचं सोपाय कड बैल टाकायची ताकद नाही. बैल टाकायची आपली ताकद नाही. मोठा बैल पैसे देऊ ह्याच्या बरोबरचा जे ह्याच्या जोगा पाळणारा बैल टाकायची ताकद नाही. ताकद नाही. हा, कमी टाकला पुरत नाही. तर तुमचा नंबर सांगा जरा. 93-25-12-05-24. मित्रांनो आपण नंबर ह्यासाठी मुलाखत ह्यासाठी घेतली की जी गट काढते ती सेमीला मार खाते ती खोरखोर म्हणजे सेमीला अडचण येते. त्यांनी कॉन्टॅक्ट साधा. धन्यवाद.